कुणाकडे आता टेलिग्राम नाही असं कोणी आहे? नाही म्हणजे डाउनलोड नसेल जरी करायचं तरी मग सेपरेटली लिंक पाठवत आहेत पीडीएफ. कोणी आहे का जरा अनम्यूट ओपन करायचं, अनम्यूट करा थोडं. सगळ्यांकडे आहे टेलिग्राम? व्हॉट्सअप ग्रुपला पण लिंक पाठवतो. क्रांतिसिंह आहे का टेलिग्राम? हो सर आहे. समृद्धी प्रसाद हो सर आहे. आहे ना सगळ्यांकडे? कोणी आहे ज्याच्याकडे नाहीये? नाही आहे माझ्याकडे. नाही ठीक. आपल्या ह्याच्यामध्ये कोणी घेतलं? माझ्याकडे नाही होते. ते पीडीएफ शेअर करतो ग्रुप वरती. ओके व्हॉट्सअप ग्रुप शेअर केले तरी सर. त्यामधली वर्कची पहिली लिस्ट आहे ना त्या ग्रुपमधली. ठीक आहे. ती जरा इरेग्युलर वर्ब्स आहे ओपन करायला. सगळ्यांकडे डायरी आहे? डायरी जरा असू द्या. टेन्सेस क्लिअर आहेत सगळे? काल परवा घेतले होते. टेन्सेस क्लिअर आहे? ओके. थोडं ऑनलाईन रेकॉर्ड होत राहील ना? आता सध्या नेक्स्ट फेज जी आहे ती एक्सटेम्पर, एक्सटेम्पर नंतर जी डी आणि जी डी नंतर इंटरव्ह्यू. ओके. तर नेक्स्ट ज्या फेजेस आहेत त्या सगळ्यांच्या कम्युनिकेशन रिलेटेड बेसिक आत्ता ग्रामर जे आहे ते आता क्लिअर केले बऱ्यापैकी. तर आज फ्युचर टेन्स परत एकदा जरा सांगतो. आय शॅल गो, आय शॅल बी गोईंग, आय शॅल हॅव गॉन. ओके. किंवा वी विल गो, वी विल बी गोईंग, वी विल हॅव गॉन. ओके. तर हे 12 सेंटेन्सेस जे काय आहेत म्हणजे सगळ्यांचे तीन टेन्सेसचे तीन तीन आत्ता हे 9 सेंटेन्सेस क्लिअर आहेत सगळ्यांना? नक्की कुणालाही बेसिक वर्ब आणि सब्जेक्ट दिल्यानंतर हे 9 सेंटेन्सेस म्हणू शकतात? एकदा सांगू. ओके. समजा सब्जेक्ट जे करता जर आय असेल, वर्ब जर सिंग घेतलं. ओके. आय सिंग तर सिंपल प्रेझेंट काय होईल सगळे तुम्ही सांगू शकता. सिंपल प्रेझेंट आय नवीन चेहरे किती आता फर्स्ट डे आय सिंग. आय सिंग आत्ता मी गात आहे. सिंगिंग कंटिन्युअस प्रेझेंट. मी गायलेला आहे. आय हॅव सम. ओके. पास्ट टेन्स
I sang. Past continuous. I was singing. Okay. आणि सगळे जर आम्ही गाणं म्हणलेलं आहे असं म्हणायचं असेल तर गाणं म्हणलं सगळ्यांनी. वी वर सिंगिंग. ओके. पास्ट परफेक्ट. I had sung a song. बाकीच्यांना माहिती आहे had, have, as, sing, sang, sung. ओके. फ्युचर टेन्स. ओके. I will be singing. I will have sung. हे फिक्स आहे सगळ्यांना आता. हे बेसिक आहे थोडं. तर वर्कची लिस्ट सगळ्यांनी बघितली आता जी तीन वर्कशीट टाकली तुम्ही आहे ना त्या चॅनेलवरती सगळे सबस्क्राईब करा काय अडचण बघायला काय हरकत नाही त्यामध्ये. ठीक आहे. एक्स्टेम्परला काही सब्जेक्ट जे आता इंटरव्ह्यूजला येऊ शकतात काही काही सब्जेक्ट येऊ शकतात. ओके. माय मेमोरेबल जर्नी येऊ शकतो सब्जेक्ट. ओके. माय मेमोरेबल जर्नी हे इन जनरल सब्जेक्ट असतील मोस्टली एक्स्टेम्परमध्ये. एक्स्टेम्परचा अर्थच आहे की तुम्हाला ऑन द स्पॉट तुम्हाला एक सब्जेक्ट दिला जाईल. यू हॅव टू टेल अबाउट दॅट बिफोर ऑल सगळ्यांच्या समोर. ओके. माय मेमोरेबल जर्नी असू शकेल. माय फर्स्ट डे ॲट अ न्यू कंपनी. ओके. नंतर एक्स्टेम्परला आणखी सब्जेक्ट्स जर्नी आहे ट्रॅव्हलिंग. कुणी एक्स्टेम्पर दिलं या आधी नाही दिलं. इमिजिएट दिलं काय होतं सब्जेक्ट. इंटरनेट इलेक्शन्स असू शकतो किंवा फेवरेट बुक असू शकेल फेवरेट मॅच असू शकेल. ओके. एखादी किंवा पास्ट कंपनीमधला एखादा एक्सपिरियन्स असेल एखाद्या प्रोजेक्टवरती काम केलं असेल ते विचारू शकतो. ओके. तर एक्स्टेम्पर दिल्यानंतर तुम्ही जे काही बोलाल ते कुठल्या टेन्समध्ये असेल. कुठल्या टेन्स मध्ये असेल. पास्ट टेन्स. आणि प्रोजेक्ट वरती काम केलेलं आहे असं सांगायचं असेल तर आय हॅव वर्क असं येऊ शकतो. पास्ट परफेक्ट असू शकतो. ओके. हा प्रेझेंट परफेक्ट म्हणतो. आय हॅव वर्क प्रेझेंट परफेक्ट म्हणजे मी काम केलेलं आहे याच्यावरती येऊ शकतो. दुसरं जे डीचे काही टॉपिक सांगतो थोडं नाही म्हणजे एक्स्टेम्परचे काही एक्झाम्पल्स देतोय. आता एक एक तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे थोडं लिहायला पण पाहिजे. ओके. आत्ता स्वतः तुम्ही लिहू शकता त्याच्यावरती लिहिल्यानंतर तुम्हाला सांगायचं. ओके. लिहिल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की कुठं चुका होत आहेत. ओके. हॅव हॅज मध्ये हॅड मध्ये ही नंतर ही गोज ही सिंग्स आणि दे ही सिंग्स आणि दे दे सिंग they are he was he will be he will sing she is she has she was it had it had we had आता वी हॅड बीन म्हटल्यावर काय येईल. वी हॅड बीन सिंगिंग. हा फोर्थ टेन्स आहे. ओके. फोर्थ टेन्स जो परफेक्ट कंटिन्युअस आहे. परफेक्ट कंटिन्युअस. ओके. तर एक परफेक्ट कंटिन्युअस एक एक्झाम्पल घेऊया. दिसतंय सगळ्यांना. Thank you.
हॅलो हॅलो सर, स्क्रीन शेअर नाही वाटत. थोडे सेंटेन्सेस टाईप करून तुम्हाला स्क्रीन शेअर ग्रुप मध्ये काही फोटोज पाठवतो. ओके, आता एक बोर्ड वरती लिहितो. ओके ओके ओके, हा चालेल पाठव. सगळेजण एखादं वाक्य लिहू शकता का जे मराठी मिनिंग त्याच? आणि थोडं लिहिण्यावरती भर द्यायला पाहिजे, कारण जर फक्त वर्बलाइज जर केलं तर तितक्याच लवकर ते विसरू शकतात. बरोबर, हे वाक्य वापरलंय कोणी आधी? असं आय हॅव बीन वर्किंग सिन्स वापरलं. सिन्स जनरली कुठं बघायला मिळलं? टाइम घरांच्या वरती, कंपनीच्या नावाच्या खाली. सिन्स म्हणजे तेव्हापासून, आणि आता पर्यंत म्हणजे अंटिल. सिन्स अंटिल, टिल, टिल टुडे, till EOD, end of the day. Lila Sagani? I have worked for the, I have been working. Okay? I have been working since morning. Okay? It's fourth tense. Kids, past to madhi karecha sentence. Past to madhi kun kare? याचं मिनिंग काय? मी काम करत आलेलो आहे. सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासून. कन्फ्युजन दूर करायला हा नंतर टेन्स घेतो. हे जे तीन आहेत, पहिले तीन आता तुम्ही इझिली सांगितले सगळे. हे झाल्यानंतर एक्स्टेम्पर, प्रत्येकाला काही वाक्य बोलायचे आहे आजच. परफेक्ट कंटिन्युअस, पूर्ण अपूर्ण. मी काम करत, मी सकाळपासून काम करत आलेलो आहे. हे जे मिनिंग आता मी मराठीमध्ये दिलं, याचा सगळ्याचा चार्ट माझ्याकडे रेडी आहे. तो चार्ट आज इव्हिनिंगला मी पोस्ट करतो. तो चार्ट सगळ्यांकडे ठेवा. आता काय होणार आहे, व्हॉट्सअपला ग्रुप का नको? ज्यावेळी मेमरी फुल होते आणि आपण कॅशे किंवा डेटा क्लिअर करतो त्यावेळी हे फोटोज जात. महत्वाचं जे काय, आणि टेलिग्रामला माझा अनुभव एक काही डिलीट होत नाही, परत डाउनलोड करू शकतो. डेटा आहे असं लागतो, एन्क्रिप्टेड. अजून बाकी पुढचं वाक्य पास्ट टेन्स मध्ये करायचं असेल तर आय हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग, याच्याऐवजी काय चेंज होईल फक्त? I had been. Okay. Have च्या ऐवजी फक्त हॅड. आणि आहे च्या ऐवजी काय होतो मराठी? आवाज येतोय ना सगळ्यांना? ऑनलाईन जे आहेत ते जॉईन हो येतोय. I had been working since morning. जर याला फ्युचर मध्ये करायचं असेल तर काय येईल? फ्युचर करायचं असेल तर आय विल हॅव बीन सिन्स मॉर्निंग. फ्युचर
आता इथं काय होईल बोलतोच्या ऐवजी फ्युचर परफेक्ट कंटिन्यू पावर भी है सब कैसे नहीं दिल्ली है आज नहीं है त्यांच्या नोटबुक नाही त्यांनी व्हॉट्सअप तरी हे म्हणतात याच मीनिंग काय असेल मराठी मधलं होतोच्या ऐवजी आहेच्या ऐवजी काय असेल असेल मी काम करत आलेलो असेल ओके आय विल हॅव बीन वर्किंग ओके आता ते सेन्स मॉर्निंग काढले मराठी त्याचा अर्थ लागतो आणि ते काल बाकी सगळ्यांना आता बेसिक याचं वाक्य काय आहे सिंपल प्रेझेंट काय करता येईल सिंपल या वाक्याला करायचं सिंपल सिंपल प्रेझेंट आय वर्क येस आय वर्क याच सिंपल पास करायचं असेल सिंपल फ्युचर करायचं असेल फ्युचर कंटिन्युअस करायचं असेल तर आय विल बी वर्किंग प्रेझेंट परफेक्ट करायचं असेल तर present perfect I have worked present perfect I have keep some perfect tense perfect tense asel tar have it have has had ani have vaparlyanantar kay work cha third form mhanje yala perfect kase karta yeil present perfect I have worked yala past perfect kay asel tar I have worked. Okay. Future perfect करायचं असेल तर I will have been working. Future perfect. सिंपल प्रेझेंट परफेक्ट फ्युचर परफेक्ट काय येईल बरोबर आहे कन्फ्युजन जर टाळायचं असेल परफेक्ट टेन्स हॅव हॅज हॅड मधलं एक असलं आणि हॅव नंतर डायरेक्ट थर्ड रूट पण हा फ्युचर टेन्स आहे म्हणल्यावर काय येईल आय नंतर काय येईल will your shall I will have worked basic construction here okay. Yes ata ke vakya he ha jo tense hai to kutla mi sangitla future perfect continuous okay yana present perfect continuous kasa karte I have been working. Past perfect continuous. I had been working. Me.
कुठला आहे? We have Sangha. Text number. मराठी मीनिंग काय आहे? Present. मराठी मीनिंग काय? मी गाणं गाते. We have sung a song. It's a Marathi meaning kai. Shuddha Marathi. Nakki sanga. We have sung a song. Ammi gaate hai. Present. गायले आहे. गायलेलं आहे बरोबर. ओके हो ओके हो. ते मीनिंग आहे बरोबर. फक्त 12 टेन्सेस आहे. ओके कन्फ्युजन 12 वेळा व्हायला लागल्यानंतर पुढचं एक्स्टेम्पर किंवा जीडी मध्ये आणखी कन्फ्युजन होत आणि एक वाक्य बोलल्यानंतर पुढच्याच पण कन्फ्युज करणार. जर चुकीचं ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शन जर केलं तर पुढच्याला पण कन्फ्युजन होऊ शकत. याच्या आधी आपल्याकडे बेसिक एक ट्रिक की सिंपल असेल तर आय वी शा वी यू ही शी इट याच्यानंतर वर्बचा पहिला फॉर्म आहे. वर्बचा पहिला फॉर्म काय? आय गो. याच्यानंतर सेकंड काय येईल वाक्य कंटिन्युअस मध्ये? आय एम गोइंग. याच्यानंतरच आय वन. आणि त्याच्यानंतर आज शिकवलेलं आय हॅव बीन गोइंग पास्ट टेन्स आय वेंट. त्याच्यानंतरच वाक्य आय वॉज गोइंग. त्याच्यानंतरच वाक्य आय हॅड गॉन. त्याच्यानंतरच आय हॅड बीन गोइंग. फ्युचर टेन्स आय विल गो. त्याच्यानंतरच त्याच्यानंतर आय विल आय विल हॅव गॉन बरोबर. त्याच्यानंतरच लास्ट आज शिकवलेलं आय विल आय विल हॅव बीन. आता हे बीन लागल्यानंतर हॅव जसं हॅव लागल्यानंतर थर्ड रूप तसं बीन नंतर कायम आय एन जी प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतो. प्रेझेंट पार्टिसिपल जसं पास्ट पार्टिसिपल आहे तसं हे प्रेझेंट पार्टिसिपल आय हॅव बीन गोईंग. ओके समजा एक वाक्य एक बेसिक वाक्य तुम्ही लक्षात ठेवू शकता आय गो. त्याचं हे सगळं तुम्ही मनातल्या मनात म्हणू शकता एवढी सगळी वाक्य आय गो आय हॅव गॉन आय वेंट आय हॅड बीन गोईंग. ओके याचे मराठी जर वाक्य लक्षात आले तर तुम्ही कायम डोक्यात ते ठेवा आणि वर्कची लिस्ट तुमच्या समोर तर तुम्ही वर्क फॉर्म करू शकता. कारण वर्क फॉर्म करायला तुम्हाला फक्त फर्स्ट जो सब्जेक्ट आहे तो फक्त माहिती पाहिजे बरोबर. फर्स्ट सब्जेक्ट कुठला? फर्स्ट सब्जेक्ट फर्स्ट सेकंड थर्ड असं करू. ओके फर्स्ट सब्जेक्ट आहे तो कुठला? आय किंवा किंवा वी बरोबर. सेकंड सब्जेक्ट कुठला? यू किंवा यू आर. थर्ड ही शी इट
इथे जर परत गो जर लावलं आय होप की आय होप वी गो यू गो यू ऑल गो की फर्स्ट लेक्चरला मी सांगितलं की थर्ड जर असेल तर कायम यस लागेल किंवा येस लागेल. स्टील कुणाला कन्फ्युजन असेल की आज फर्स्ट डे आहे मी फर्स्ट टाइम आज लेक्चर अटेंड करतो त्याच्याबद्दल, कारण यानंतर या लेक्चरचा एक मला रिझल्ट पाहिजे की यानंतर तुम्ही थर्ड सब्जेक्ट बद्दल बोलताना ईएस लावणार कायम, ही गो म्हणणार नाही, ही गोज शी गोज इट गोज आणि दे गो. बरोबर. पास्ट टेन्स आय वेंट वी यू कन्फ्युजन आहे कशात. आय वेंट वी वेंट यू वेंट यू ऑल ही ही कन्फ्युजन कशात होऊ शकत. वेंट वेंट ओके. प्रेझेंट टेन्स मध्ये फक्त यस लाव बाकी कुठे. He went. She? She went. She? Went. It? Went. प्रत्येक शब्दाला ईएस नाही लागत ना किंवा एस किंवा ईएस. फक्त प्रेझेंट टेन्स मध्ये he she it sir. They? They went. Okay. I will go. They will? You? You are? He? फ्युचर टेन्स ही ही आणि गो याच्यामध्ये काय येईल. फ्युचर टेन्स म्हणजे विल किंवा शॅल येणं. ही नंतर काय येऊ शकतो. ही विल गो. बरोबर. शी विल. इट विल. दे विल. ओके. इंडिव्हिज्युअली सगळ्यांना थोडं एक मी सेंटेन्स देतो प्रत्येकाला वर्क त्या वर्क मध्ये वर्क लिस्ट आहे त्याच्यानुसार हे टेन्सेस लिहू शकता. आय वरून 12 टेन्सेस लिहू शकता. आता एक 5 मिनिट देतो कुठलाही वर्क देऊ शकता. वर्कची लिस्ट दिलेली त्याचं रिलेव्हंट वर्क तुम्ही घेऊ शकता. येस आणि येस खाली पकड सेंटेन्सेस लिहू शकता सगळे ऑनलाईन जे आहेत ते कुठले एक वर्ड वापरून. Thank you.
क्वेश्चन टाकायचं का? क्वेश्चन वगैरे टाकायचं? नाही क्वेश्चन बोल. तूने क्या बोलते, तूने सब्जेक्ट सब यूज किया आए, लेकिन तेरे को वर्ब यूज करने का, सब्जेक्ट वही रहेगा, तेरे को वर्ब यूज करने का. अजून लिहिले पण नोटबुक जरा लिहिले सगळ्यांनी. एक वर्ब वापरायचं आणि आय युज करायचं, कळालं ना लक्षात? लिहिताना जरा आणखी आयडिया येते काय युज करायला पाहिजे. शेवटी मेल लिहिताना सगळ्यांना माहिती पाहिजे की ज्याचं चेक केलं त्यांनी मराठी मिनिंग लिहून द्यायचं. बरोबर आहे, इंग्लिश मधलं बरोबर आहे, मराठी मिनिंग सेकंड लिहिले ना इंडिव्हिज्युअली. मराठी मिनिंग आहे, मराठी पाहिजे मी. नाही अजून कोण लिहिलेलं आहे नोटबुक? पेज असेल तरी द्या, काही इश्यू नाही, बघायचं आहे कन्सेप्ट झालं. मराठीच होते फक्त पहिलं माझ्याकडून चेक करून घ्या इंग्लिश. नाही असू दे, ऐकले नाही. आय हॅव बीन क्लेमिंग, विदाउट डिस्कशन इंडिव्हिज्युअल लिहिले, कारण चुका कळू देत लिहिले. गुगल मध्ये ट्रान्सलेशन अप टू मार्क नाही. मीनिंग व्यवस्थित लिहिलं सगळ्यांनी मागे नोटबुक लिहिलं. मराठी मीनिंग ला आता कसं लागेल?
सगळेजण मराठी लिहू शकतात म्हणजे हिंदी मराठी हिंदी चालेल हिंदी चालेल हिंदी चालेल किंवा मराठी चालेल दोन्ही इंडिव्हिज्युअल लिहा इंडिव्हिज्युअल लिहा मी काम केलेले आहे आजच घेतलं काही इश्यू नाही पुन्हा चुकलं तरी चालेल जरा नोटबुक जे माय हँड रायटिंग चा काही संबंध नाही आना माय माझं पण नाही आय विन परफेक्ट आदित्य विन वन बरोबर आहे का पास्ट टेन्स आहे नाही प्रेझेंट मधलंच करते मी मी बुक विकत घेते आहे सर मग ते विकत घेत आहे बरोबर अजून कुणाचं राहिलं आदित्य
विन्स हे बघितलं ना वर्म इतना क्या पेज बचा रहा है सिंपल प्रेजेंट उसके हिसाब से बाकी कुछ मला हे सांगत नाही मला इथे कन्फ्युजन आहे. विकत घेतली मी बुक विकत घेत आहे ठीक आहे पण मी बुक विकत घेतलेली आहे प्रेझेंट मध्ये घेते जंगोड आहे आपल्या मराठीत नेहमी करतो नेहमी करण्याची क्रिया म्हणजे प्रेझेंट सिंपल प्रेझेंट मी आता दावा करत आहे आता मराठी मिनिंग कायम परफेक्ट पाहिजे तर आय विल बी बाईंग मी विकत घेत असेल प्रेझेंट टेन्स सिंपल प्रेझेंट मी काय करतो पास मध्ये एखादी नाही सर मी बुक विकत घेते मी बुक विकत घेत आहे मी बुक विकत घेतलेली असेल मी बुक सगळ्यांनी सेंटेन्सेस लिहिलेले आहेत ऑनलाईन जे जॉईन आहेत ते सगळ्यांनी सेंटेन्सेस लिहिलेले आहेत ऑनलाईन जे जॉईन आहेत एखादं वर्ब यूज करून हॅलो हॅलो
हॅलो सर, इकडे लाईट ऑनलाईन लाईट गेली होती तर थोडं काय झालं ते सांगू शकाल का? नाही सेंटेन्सेस तुम्ही फॉर्म करू शकता का? वर्ब नाही. आय वर्क, आय विल बी वर्किंग, असं एक वर्ब घेऊन हे 12 सेंटेन्सेस, हे 12 टेन्सेस फॉर्म करा. सब्जेक्ट आय घेऊन एखादं वर्ब. ओके सर, सेंटेन्स आपल्या मनाने घ्यायचे का? हा हा, आपल्या मनाने वर्बची जी लिस्ट दिली त्यामध्ये. ओके सर. मीनिंग बरोबर. ओके, मराठीतलं मीनिंग एकदम. एक तास सोडलो होतो. ठीक आहे, अजून झालं टेन्शन नाही, त्या एक एक चेक करते. ठीक 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 आहे. सगळ्यांनी बाय म्हणजे काय? चौथा बाय मराठी मराठी. मराठी मीनिंग ट्राय करा. मराठी प्रेझेंट मराठी मीनिंग क्लिअर आहे? सेकंड एकच बुक द्या. बरोबर आहे ना? तर आदित्य अजून कोणाचं नोटबुक दिली नाही? I write, okay? I am right now. I have written. ठीक आहे. मराठी मीनिंग लिहिता ट्राय करू.
मराठी मीनिंग ट्राय केलंय कोणी अजून वही लिहिले बेसिक एक मी नंतर ट्रिक सांगतो लिहिल्यानंतर जरा आणखी क्लिअर झालंय की चार पाच दिवस जे चालू आहे कुठं चुका होतात वगैरे पायथन आहे पायथन पाच असतात कपिल सरांनी पाच मिनिट होत हो कपिल सर नाही आलेत आलेत ते सर कुठे कपिल सर आलेत ते चिंतून आले ते जरूर येते हे नाही हे याच्यामध्ये तर काहीतरी घोळ झाला या दोन सेंटेन्स मध्ये हो हे प्रेझेंट हे पास्ट हे फ्युचर बरोबर आहे आता घेत आलेली आहे ओके आता बरोबर आहे विकत घेत असेल आहे असेल असेल सगळं याच्यामध्ये मग असेलच लागणार आहे होती असेल सगळ्या याच्यामध्ये हा घेतली आहे आता समजलं आता मी दुसरा ट्राय करते घेत आलेली आहे तू दुसरा ट्राय केलं का दुसरा वर्ड घेऊन ट्राय केला कव्हर लेटरचे काही कंटेंट पाठवून द्या ना कव्हर लेटरचा आम्ही कंटेंट दिले रेझ्यूम कव्हर लेटर चे ते पाहिजे काय नाही ना म्हणून तर म्हटलं नाही नाही एक कॅबची मॅनेजमेंट वन ऑफ द कंपनी साठी करायचंय नाही सरांनी सांगितलंय लिहायला कव्हर लेटर पाहिजे सगळ्यांचे म्हणून कंटेंट आम्हाला सर 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 कंटेंट मध्ये नाही का जसं ब्रॅकेट म्हणता म्हणून तुम्ही कंपनी नेम बघितले व्हरायटी ऑर टेक्निकल स्किल्स असं वगैरे सगळं मेन्शन करा तो फॉर्मॅट तर देतील ग पण मध्ये मध्ये ब्रॅकेट टाकून की याच्यामध्ये तुम्हाला कसं तो वाला नाही ग तो वाला नाही म्हणती आहे आता त्या किती तिथे करेक्शन करत बसतील म्हणून ब्रॅकेट मध्ये तुम्ही काय लिहू शकता तेवढं फक्त द्या अच्छा
त्यांनी मे बी लिंक्डइन वगैरे बघितलं असेल. म्हणजे आम्हाला बनवायला वेळ लागेल ना, पाठवायचं कधी जेवढं लवकर ड्राईव्ह वगैरे नाही पाठवा बनवलेलेच नाही वर्क स्ट्राईक केले का कुणी? गौरव प्रसाद डन विथ द सेंटेन्सेस वर्ब्स वगैरह यूज करके सेंटेन्सेस दिए क्या आपने? हैव यू ट्राइड इट? आज मी लिहिल्यानंतर जरा लक्षात आलं थोडं चुका लागलं. डेली फक्त ऐकून तितकं सोपं नाही जे आपल्याला वाटतं की आय गो आल्यानंतर काय शिकवतोय. आय गो आय एम सिंगिंग आय सिंग ऍक्च्युअल मराठी मिनिंग जे आहे ते लिहिताना तुम्हाला थोडं डोकं लावून मिनिंग काढायला लागेल. की तर यातली एक ट्रिक आता जाताना सांगतो, ज्यावेळी प्रेझेंट टेन्स ज्यावेळी प्रेझेंट टेन्स वर्तमानात असलेली आहे वर्तमानातली क्रिया त्या मिनिंग लिहिताना ती सोडायची नाही. काही जणांचं काय होतं आय बाय द बुक मी बुक विकत घेतो ओके आय विल बाय मी बुक विकत घेणार आहे किंवा मी बुक विकत घेईन आणि आय बॉट अ बुक मी बुक विकत घेतले हे सगळं केल्यानंतर सिम्पल प्रेझेंटचा अर्थ लक्षात येत सगळं केल्यानंतर नक्की काय ओके. आज मिनिंग मराठी मधलं जे आहे त्याचं सगळ्याच इंग्लिश प्लस मराठी त्याचे जे प्रिंटेड चार्ट्स आहेत ते आज मी टेलिग्रामला शेअर करतो ओके. ते तुमच्या समोर कायम राहू देते. आपण रायटिंग यासाठी केलं नव्हतं की आपलं ग्रास्पिंग कितपत आहे हे पण लक्षात आलं की इमिजिएट आपल्या लक्षात कितपत राहत. सगळ्यांनी ऑनेस्ट ट्राय केलाय पण काही लोकांनी ज्यांनी नोटबुक्स याच्यासाठीच मागितलं की मी काय त्यामध्ये करेक्शन करू शकतो. बऱ्याचदा आपल्याला लिहिताना काढापड होते कारण लक्षात येत नाही लगेच इमेज येत ओके. तर एक मिनिंग आहे आय हॅव बॉट अ बुक याचा अर्थ काय? घेतलेली कायम पास्ट आणि आहे आणि होत याच्यामध्ये कायम हे लक्षात घ्यायचं हे वर्तमानात आहे का पास्ट मध्ये बरोबर. आय हॅव
bought a book. हे जरा लिहिलं नंतर लक्षात येईल. I have bought a book. I have bought a book. ते दोन महिने चालत आहे. घेतलं होतं, घेतलं आहे, घेतलेली आहे आणि घेतलेलं होत. आय हॅव बॉट अ बुक. आय हॅड बॉट अ बुक. मी पुस्तक विकत घेतलेले आहे. घेतलेले आहे या आहेला महत्व, घेतलेले आहे आत्ता. आणि मी पुस्तक विकत घेतलेले याच मिनिंग मराठी जर कायम पक्क लक्षात असेल तर तुम्ही मराठीत बोलताना म्हणजे इंग्लिश मध्ये बोलताना हे लक्षात येईल कि मी कुठला सेंटेन्स वापरायला पाहिजे ऍक्च्युअल. आणि तुम्ही हे 12 टेन्सेस कुठे युज कर, 12 टेन्सेस तुम्ही कुठे युज करू शकताय हे तुम आता हे 12 टेन्सेस तुम्ही आज लिहिले. ओके, याच प्रोफेशनल लाईफ मध्ये कुठे युज आहे प्रत्येक वाक्याचा हे तुम्हाला मी त्यामध्ये पीडीएफ शेअर करतो. पीडीएफ शेअर केला तर एकदा ओपन करून बघा, डाउनलोड तरी का. म्हणजे ऍक्च्युअल असंच ग्रुप काढले सबस्क्रायबर वाढवायचे असं नाही आहे त्याचा मेन, पण सगळ्यांनी ते एकदा बघा. रेझ्युम मध्ये हेडलाईन्स तुमच्याकडे रेडी दिलेले सर काय पाहिजे आणि त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही बघू शकता. वर्ड्स आज मिनिमम 200 ते 300 शेअर केले. इरेग्युलर जे वर्ब्स आहेत कम केम कम ते सगळं माहिती असल्याशिवाय हॅव आणि हॅज नंतर तुम्ही काय युज करा. कम केम कम हे जे काय आहे ते इरेग्युलर वर्ब ते तुम्हाला माहिती असल्याशिवाय तुम्ही टेन्स मध्ये कसे युज करा. हॅव हॅज नंतर तुम्ही युज करणारच कसं. विन वन हे सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे ऑलरेडी तरच तुम्ही म्हणजे त्याच युज यामध्ये करू शकता. आज एक पहिली टेस्ट आहे, थोडी एक टेस्ट झाली आज की बाबा तुम्ही मिनिंग कितपत लिहू शकताय मराठीमध्ये पण मराठी और हिंदी तुम्ही ट्राय करायला. आणि पुढच्या वेळी म्हणजे या मंडेला तुम्ही एक्स्टेम्पर जे काय असेल पर्सनली मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही याच्यावरती एक एक्स्टेम्पर पाहिजे ऍज अ एसे किंवा एक 5-6 ओळी तरी तुम्ही लिहून आणा ज्या मी चेक करेन परत एकदा. जेव्हा मी चेक करेन तुम्ही मी चेक करून दिल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये चुका सांगू शकतो. ओके ठीक आहे. पॉवर पे आता चालेल. आजच्या लेक्चर मध्ये काही